नाशिक शहरालगत आयटी पार्क साकारण्यासाठी नाशिक महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना आडगाव जवळील 300 एकर जागेची निवड केली होती. महापालिकेला भनक न लागू देता 300 एकर क्षेत्रात पार्क साकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत आयटी समितीही झाली होती. मात्र त्याचवेळी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती, त्यामुळे हा प्रकल्प मागे पडला. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर हा प्रकल्प शिवसेनेच्या शिंदे गटानं राजूर बहुला येथे पळवला आहे. नाशिक महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट असूनही तिथे भाजपचे काहीच चालत नाही. तिथे प्रशासक केवळ शिंदे गटाच्या शिवसेनेचंच ऐकतात अशी तक्रार अनेक दिवसांपासून पक्षांच्या अनेक नेत्यांनी देखील बोलून दाखवली होती. मात्र आता भाजपकडून सातत्यानं आयटी पार्कसाठी आडगाव जवळील जागा यासाठी पाठपुरावा केला होता, मात्र उद्योग मंत्रालयानं तो राजूर बहुला येथे मंजूर केला आहे. त्यामुळे नाशिककरांचं आयटी पार्कचे स्वप्न हे सत्यात उतरणार की नाही, की स्वप्न हे स्वप्नच राहणार, हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. जागर जनसांसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक.